मंडळी कलर्स मराठीवरील नावाजलेली मालिका राजा राणीची गत जोडी या मालिकेतील महत्त्वाची अभिनेत्री सोनी मराठीच्या नवीन मालिकेत झळकणार आहे. तर सोनी मराठीवर येऊ घातलेली नवी मालिका निवेदिता माझी ताई या मालिकेमध्ये राजा राणीची गत जोडी या मालिकेतील महत्त्वाची अभिनेत्री एतशा संजगिरी ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर भावा बहिणीच्या नात्यावर भाष्य करणारी ही मालिका असून या मालिकेमध्ये एतशासोबत अभिनेता अशोक फळदेसाई हा सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. तर सोनी मराठीवर येऊ घातलेली निवेदिता माझी ताई या मालिकेमध्ये मोठ्या बहिणीच्या भूमिकेत एतशा संजगिरी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून तर तिच्या लहान भावाची भूमिका रुद्रांश चोंडेकर साकारणार आहे. तर या भावा बहिणीच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाल्यावर नेमकं काय घडणार आहे याचा प्रवास या मालिकेत प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. तर ही तिसरी व्यक्ती असणार आहे ती म्हणजे अशोक पळसेकर, जी यशोदन ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर निवेदिता, असीम आणि यशोदन या तिघांच्या प्रेमाची एक आगळीवेगळी गोष्ट निवेदिता माझी ताई या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. असीमची लाडकी ताई आणि यशोदनची स्वप्नपरी या दोघांच्या निर्वाज्य प्रेमात निवेदितेला तारेवरची कसरत करावी लागणार. कधी प्रेमाने तर कधी लबाडीने आपल्या निवेदिता ताईला कायम आपल्याजवळ ठेवून पाहणारा असीम आणि निवेदिताबरोबर आपल्या भावी आयुष्याची स्वप्न पाहणारा यशोदन यांची गमतीशीर गोष्ट प्रेक्षकांना 15 जानेवारीपासून सोनी मराठीवरती पाहायला मिळणार आहे. तर या मालिकेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.